जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाळधी येथे नवरात्र उत्सवानिमित्त जयबजरंग एकता दुर्गा मित्र मंडळाच्या वतीने मातेची विधिवत स्थापना करण्यात आली असून मंडळाच्या वतीने मातेची सकाळ संध्याकाळ भक्तिमय अशा वातावरणात आरती पार पडत आहे। मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध देखावे सादर करण्यात येत असतात, तसेच यावर्षी देखील हुंडाबळी या ज्वलन प्रश्नावर देखावा सादर करण्यात आलाय। या देखाव्यासाठी गावातील देवचंद परदेशी, किरण सुरवाडे, उत्तम वाणी, महेंद्र परदेशी, अक्षय परदेशी, श्रीराम माळी, किशोर धनगर, सौरव वाणी या कलाकारांनी भूमिका साकारत नाटक प्रेक्षकांसाठी सादर केले। हुंड्यामुळे आपल्या समाजात काय परिस्थिती निर्माण झाली आहे? अगर असे बळी आपल्या तावडायचे असतील तर आजच्या स्थितीमध्ये हुंडा देणे हा कायदेशीर गुन्हा असला तरी काही ठिकाणी कोणालाही माहिती न पडता आपण या ठिकाणी हुंडे देत असतो, तरी जर अशा पद्धतीची प्रथा जर बंद झाली नाही तर येणाऱ्या काळात अजून आपल्या मुली किती प्रमाणात मारल्या जातील याचा आपण विचारही करू शकत नाही। त्यामुळे यापुढे लक्षात ठेवा की आपण लग्न करीत असताना मुलगा चांगला जर असेल तर हुंडा देण्यापेक्षा मुलाला बघून मुलगी द्या आणि अशा होणारे प्रकार थांबवा ही या नाटकातून आपल्याला विनंती करण्यात येत आहे। अरे लाख म्हणतोय मी, एक लाख आणि एक लाख तुला लाख लाईन माणूस देणे मी ना तुला असल्या पाला एक लाख दोन म्हणतो। अरे बरोबर सर दोन नाही तुम्हाला माहिती आहे का मग त्याच्या सगळं पाला मत असते काय बरं बोला मग दोन लाख दोन लाख चार लाख काय बरं काय बरं बोलगा आपला आपला शिकले आपला बोला शिकलेला बोला आपल्याला किती झाले काही काय बरोबर आहे ना पण आपला पैसे जो येतो ना विषय काय होतो कोटी अरे कोटी विषय करून घे ना आपले पैसे तुझे कमिशन आहे ना तुझे डोकं आहे सांगतं की नाही बरं कमिशन नव्हतं सांगा त्यांच्यासमोर त्यांच्यासमोर दाऊ कपूर लगेच हा मग बरची बोला बस आवडतो नाही बर बर बोला वाडी मी नाही आणायला लागलो बोला पटकन पाणी घेऊन सोबत मध्ये जाईन घेऊन ये तुले मध्ये जाईन घेऊन ये सोबत कारण का फ्रीज पण आता पोरचा पूर्ण काय समज काही माहिती कुठे कुठे अरे अरे बाई काय अरे पैसे मागितला या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।
आहे.